पुढची धक्कादायक बातमी नांदेडमधून। नांदेडमध्ये एका तरुणाचा खून करण्यात आलाय। या संदर्भातली ही बातमी आपण पाहताय। बॅनर लावण्याच्या कारणावरून 6 जणांनी हा खून केलाय। नांदेडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नांदेडमध्ये बॅनर लावण्याच्या कारणावरून एका तरुणाचा 6 जणांनी मिळून खून केलाय। उमरी तालुक्यातील निमटेक येथे ही धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे। महेश पाटील असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। महेश हा शेताकडून घराकडे जात असताना गावातीलच खुशाल पाटील, आदित्य पाटील, त्र्यंबक पाटील, शैलेश पाटील, मारुती पाटील यांनी रस्त्यामध्ये अडून गावामध्ये बॅनर का लावला असं म्हणत बॅट काठ्यांनी मारहाण केली। या मारहाणीमध्ये महेश पाटील हा गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं। मात्र जबर मारहाण झाल्यामुळे महेशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं।